परळी गंगाखेड रस्त्यावर रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. रस्त्याची कामे सुरू असल्याने सर्व रस्ते खोदून टाकण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीही खोदकाम करण्यात आले असून मोठमोठे खड्डे या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना काळजी घ्यावी लागत आहे. यातच आज वडगाव दादाहरी वसाहतीच्या जवळ एक ट्रक गंगाखेडकडून परळीकडे येत असताना वेग भरधाव वेगामध्ये हा ट्रक होता आणि या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये चालता ट्रक जाऊन कोसळला. सध्या परळी गंगाखेड रस्त्यावर दगडवाडी ते वडगावपर्यंत रस्त्याची खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी संपूर्ण रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी धूळही मोठ्या प्रमाणावर उडत असते आणि या रस्त्यावर पाणी टाकणे अपेक्षित असताना खोदलेल्या रस्त्यावर पाणी न टाकता या ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना या धुळीचा सामना करावा लागतो. एकतर अगोदरच रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्यातच मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ, त्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने चालवताना अतिशय त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावर उडणारी धूळ आणि रस्त्याची कामे सुरू असल्याचे बोर्ड न लावल्याने या ठिकाणी वेगात येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम केल्याचे लगेचच लक्षात येऊ शकत नाही. यातूनच या भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकला रस्ता नीटसा दिसला नसेल आणि त्यामुळे बाजूच्याच खड्ड्यामध्ये हा ट्रक जाऊन कोसळला. अतिशय थरारक अशा प्रकारचा हा अपघात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यातील जखमीला उपचारासाठी परळीत दाखल करण्यात आले.